तर अकोल्यात दोन गटात मोठा राडा झालाय. अकोला शहरातल्या हरिहर पेठ मध्ये दोन गटात राडा झालेला आहे. दोन गट जे आहेत ते आपसात भिडले आणि मोठा राडा झालेला आहे. कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाहीये. अकोला शहरातल्या हरिहर पेठ मध्ये दोन गटात राडा झालाय. हे दृश्य आपण पाहतोय. दुचाकी देखील जाळण्यात आलेल्या आहेत तेवढ्या मोठ्या स्वरूपाचा हा राडा होता. अकोल्यातल्या हरिहर पेठ मध्ये दोन गट आमने सामने आले, तापसात भिडले आणि मोठा राडा झाला आणि या राड्यादरम्यान अनेक वाहनांचं देखील नुकसान केलं गेलेलं आहे. गणेश सुनावणे आमचे प्रतिनिधी फोनलाईन वरून जोडलेत. गणेश, नेमका काय झालं? वृषाली, आज दुपारच्या शुभारंभामध्ये अकोला शहरातल्या हरिहर पेठ मधील भागामध्ये ऍटो आणि बाईकची धडक झाली. या धडकेमध्ये किरकोळ वाद होतो. वाद निर्माण आणि वादामधून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दगडफेक आणि जाळपोळ झालेली आहे. दोन गटामध्ये हा सध्या जो आहे हा राडा झालेला आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी दगडफेक झालेली आहे आणि 3 ते 4 लोक जखमी झालेले आहे आणि ऍटो जो आहे ऍटो आणि 3 बाईक या ठिकाणी जाळण्यात आले, अक्षरशः आलेले आहेत आणि मोठा दगडफेक आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सध्या बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. इथले पोलीस अधीक्षक आहे बच्चन सिंह या ठिकाणी उपस्थित झालेले आहे आणि मोठ्या तयार झाले. पण सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे, पण मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि इथे जाळपोळ करण्यात आलेली आहे. हा विषय नक्कीच गणेश, आणि या मारहाणीमध्ये कोणी जखमी झालेला आहे का दगडफेकीमध्ये, या संदर्भात काही अपडेट? हा, 3 ते 4 लोक जखमी झालेले आहेत आणि याच्यामध्ये विशेष म्हणजे एक पत्रकार इथे कव्हरेज करण्यासाठी आला होता, तर त्याची या ठिकाणी बाईक जी आहे ती बाईक जाळण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये 3 ते 4 लोक जखमी झालेले आहेत आणि मोठ्या दगडफेक झालेली आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे आणि मोठ्या पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. गणेश, नेमका राडा जो आहे तो कोणत्या कारणावरून झाला? वृषाली, हा किरकोळ याच्यातून वाद झालेला आहे. ऍटो आणि बाईकची धडक झाली, त्याच्यातून त्याच्या दोघांमध्ये वाद झाला आणि त्या वादाचं स्वरूप जे आहे ते हाणामारीत झालं आणि हाणामारी स्वरूप यामध्ये मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली आणि आता तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर अकोल्यात राड्यानंतर जाळपोळीची घटना घडलेली आहे. ऑटो आणि बाईकची टक्कर झाली आणि या किरकोळ वादातून हा राडा झालेला आहे.